ही बघा, ही पांढऱ्या रंगाने अशी बाहेरची बॉर्डर काढून घ्यायची आणि मग या वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या आहेत ना त्या आतमध्ये भरायच्या. ही झाली रांगोळी तयार. मला आपण रांगोळी का काढतो? काय आहे, रांगोळी काढणं हे ना एक सुमंगल मानलं जातं. म्हणजे आज लक्ष्मीपूजन आहे ना, म्हणून मी रांगोळी काढली दरवाजाबाहेर. सण उत्सव समारंभ असले की आपण नेहमी रांगोळी काढतोच. त्या मी रंग भरते. नाही थांबा ना, मी करतो, मला सवय आहे. दादा काय करताय? ठीक आहे, रांगोळी काढतोय. काय मोहन भाऊजी तुम्ही पण? मला आवडते रांगोळी काढायला, असं काय करताय? आपल्या नवऱ्यांना हे कधी येणार आहे काय माहित. नाही तर काय, शोभा वहिनीना भेटायचं. दादा एक मिनिट. मी तयारी करून ठेवते म्हणजे ना गोंधळ नको व्हायला. ओ माधुरी ताई, बघून जा की तुम्ही रांगोळी खराब केली. मालकीने एवढी मेहनत केली होती. सॉरी दादा. नाही काय हरकत नाही, मी करतो, परत करतो, राहू दे. शोभा वहिनी, वहिनी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. शुभ दीपावली वहिनी. शुभ दीपावली. अंजे काय सकाळी सकाळी इकडे कुठे? तुम्ही काल म्हणाला होतात ना मोहन दादा नद घेऊन येणार आहे, तीच बघायला आलोय. अगं आणली ना, कालच आणली. आणली फक्त ना गडबडी दाखवायची विसरले. थांब दाखव. एकदम भारी आहे, एकदम भारी आहे. गुड डिझाईन तो बघ, कसलं मस्त आहे ना. पहिनी खूप सुंदर दिसेल हो तुम्हाला. तसही मला तर काहीही सुंदर दिसत ना ग. भाऊजी हे भारी गिफ्ट दिलं तुम्ही वहिनींना. अहो साधी नथ आहे ती. दादा आम्ही काय पळून घेऊन नाही चाललोय नथ. नाही तर काय, खरंच साधी नथ आहे. पैसे साठवून नंतर सोन्याची नथ घेणार आहे मी शोभासाठी. चांगली चेष्टा करताय भाऊजी आमची. आम्हाला एवढं पण कळत नाही का की सोन्याची नथ येते. वहिनी जरा घालून दाखव ना. हो तुम्ही पुन्हा मालक माझा नाईलाज होता. अहो पण असं का करायचं? मालक सोन्याची नथ किंवा साधी नथ त्यापेक्षा जास्त महत्वाचं ना शोभा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद होता. बघा किती खुश आहेत त्या. आज लक्ष्मी पूजन आहे ना, मग सगळ्या बायकांना नटून थटून येणार. त्या शोभाताईंकडे एक बी सोन्याचा दागिना नाही. ते बरं दिसेल का लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीला असं नाराज करू नये. अहो इथली कामं झाली असतील तर जरा घरातली पण कामं करा आणि आजी आजोबांना फराळ नेऊन द्या आधी. चला चला. हो देतो. तुम्ही ही रांगोळी जरा पूर्ण करा, मी जाऊन येतो. चल ना, तुम्हाला दाखवते साडी ब्लाऊज सगळं दाखवते. मालक तुम्ही मला किती बी सांगितलं ना तरी वेळोवेळी मी तुमची मदत करणार. आजी हा घ्या फराळ. शुभ दीपावली. खूप मोठा हो. तुम्ही बाहेर काय करताय? नाही आजोबा कुठे? अरे ते आता आराम करताय. हा 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 आज खुश दिसताय आजी तुम्ही. अरे काल खूप दिवसांनी शशांकशी बोलणं झालं. काही दिवसात फोन कुठे केला होता त्यानं. आता परत कधी करतोय बघू. बर मी निघतो आजी. अरे थांब ना जरा, फराळ करून जा. आलायस तसा. अहो नाही खूप काम आहे, येईन नंतर फराळ करायला. बर भानू कुठे आहे? भानू कदाचित वर असेल. काही काम होतं का? मला सांगा मी करतो. काही नाही रे, आज दिवाळी आहे ना.
ती कुठून आलेली पोर कोण जाणे. आल्यापासून विना तक्रार सगळी कामं करते बघ, काही मागत नाही. मी ठरवलं आज दिवाळी आहे, तिला काहीतरी दिवाळी गिफ्ट द्यायचं. वा वा, ती पण खुश होईल ना. हो खरंच, हा विचारच केला नव्हता मी. बरे बघ, तू वर गेलास की तिला खाली पाठव. पाठवतो पाठवतो, वरती असेल तर पाठव. बरं येतो आजी, आजोबांना सांगा मी. सांगते. भानूला दिवाळीचं काहीतरी गिफ्ट द्यायलाच पाहिजे, हे लक्षातच नाही आलं माझ्या. पण काय देऊ, शोभाला विचारतो, शोभा काहीतरी नक्की सांगेल, ते देऊ आपण. अरे मोहन सॉरी, समोर बघून चालला, लक्ष कुठे असतं तुझं? डोक्यात काहीतरी वेगळेच विचार होत रे, लक्षच नाही आलं. बस. अरे ए मोहन, मोहन काय रे? माझं एक काम होतं तुझ्याकडे. सांग ना. म्हणजे कसं, माझी एक फ्रेंड आहे, तिला गिफ्ट द्यायचं होतं. मग दे की गिफ्ट, त्याच्यात काय एवढं? तसं नाही, म्हणजे तू दे तिला माझ्यातर्फे. मी कसं देणार तुझ्यातर्फे? आणि तुला का द्यायचं तिला गिफ्ट? का मी नाही देऊ शकत? अरे तुम्ही तुमच्या बायकांना देता ना, मग मला पण द्यायचं आहे. अरे मग दे की. पण तुझं लग्न कुठे झालंय? नाही पण मी आता ठरवलंय, लग्न करीन तर तिच्याशीच. अरे म्हणून तू ते दिलं गिफ्ट माझ्यातर्फे. हे बघ, तुला बाजारातनं काही आणायचं असेल तर मी आणून देईन तुला. पण असं तुझ्या वतीने गिफ्ट देणं वगैरे मला नाही जमणार. अरे खरंच नाही जमणार मला. म्हणजे बघ ना, अरे मलाच काहीतरी करावं लागणार. कितरी आयडिया करतो. समीर पण कमाल आहे, कुणाला तरी गिफ्ट देत तर मी त्याच्या वतीने गिफ्ट दे. काय रे, काय एवढा वेळ लागतो खालून वर यायला? नाही नाही, वर निघालोच होतो यायला, तेवढ्यात तो हा भेटला, समीर भेटला. हा मग त्याची काम करत असशील. मग सोम्या भेटला, गोम्या भेटला. सोम्या गोम्या आपल्या चाळीत राहतात. मोन्या, आज तरी कोणाच्या घरची काम करू नकोस रे. काम? अरे हा, आजीला फराळ दिलास? हो हो, आजीला फराळ दिला. अरे बरं आठवलं. अहो भानू, तुम्हाला आजींनी 2 मिनिटं बोलवलंय. मला आजीनी बोलवलंय का तुम्हाला? हो. मी आज जाऊन येते. कुठे निघालीस तू घरातली काम सोडून? मोन्या ती आपल्या घरी काम करते, तुझ्यासारखी सवय नको लाव सगळ्यांच्या घरी काम करायची. सवय नाही लावत आहे, 2 मिनिटं बोलवलंय, लगेच येतील ना त्या परत. ताई मी लगेच जाऊन येते. जा. आता काय बोलणार, पण लगेच या. वय तू गेलीस ना की त्या गावचीच होतेस. नाही आलेच. शोभा, 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 माझे कान उघडेत बोल. नाही आपण भानूना काहीतरी देऊया. कशाबद्दल? दिवाळी गिफ्ट म्हणून. काही गरज नाहीये, शांता इतकी वर्ष कामाला होती, तिला साधा हात रुमाल नाही दिला, तिला कशाला हवे गिफ्ट? अगं पण किती काम करतात त्या. अरे कामच आहे तिचं, आणि तिला येऊन 1 वर्ष सुद्धा झालं नाहीये. उगाच नको ते खुलणं डोक्यात घालू नकोस. अगं पण भानू आपल्याकडे पडेल ते काम करतात, कधी सुट्टी मागत नाहीत, कुरकुर करत नाहीत, खूप काम करतात. खर तर आपण त्यांना फारसा पगारही देत नाही, म्हणून म्हटलं माणुसकीच्या नात्याने आपण त्यांना दिवाळी गिफ्ट देऊ शकलो तर. मी तुला एकदा म्हंटलं ना नाही म्हणून. बर, ते असं गिफ्ट वगैरे दिले ना की डोक्यावर चढतात त्या, त्यांना त्यांच्या जागी राहू दे. आणि आता सर उगाच चेहरा पाडून राहू नकोस, खबरदार तिला काही दिलंस तर. आधीच एकटा एवढा खर्च झालाय. शोभाताई, शोभाताई, काय झालं, काय झालंय का? नाही काय नाही. तू आलीस का आजीकडचं काम करून? होय. हातात काय? हे आजीने ना मला दिवाळी गिफ्ट दिलंय, साडी. आणि अंजली ताईने मला बांगड्या दिलेल्या, आणि माधुरी ताईने मला गळ्यातलं दिलंय. ते ठेव आणि कामाला लाग. वय प्रत्येकाने भानून काही ना काहीतरी दिलंय, मलाही काहीतरी द्यायला हवं. बाई काय छान दिसते मी.
कोणाची नजर नको लागू दे. झालास का तयार? ना झालास का तयार? हो होतोय होतोय होतोय. मोहन्या कशी दिसते मी? काय प्रश्नच नाही, छान. तशी मी नेहमीच छान दिसते रे. म्हणजे काय काय चाललंय तुझं? हे पायजम्याची नाडी शोधतोय, मिळतच नाहीये. आहे ना तू पण. अरे अरे मोन्या काय इथे कुठे नाडी शोधतोय? नाडी कुठे आहे तर बघतो, कुठेतरी असेल इथे. मध्ये मध्ये येऊ नको, माझं राहू जरा. आणि तुझी तू शोधून घ्या, मी काही शोधून देणार नाहीये. नाही तू शोधून देऊ नको. एवढी छान बाजूला हो ना, एवढी छान तयार झाली आहे मी, वाट लागेल नाही तर नुसती. शोध शोध कुठे ठेवली आहे? शोधतोय शोधतोय, तेच बघतोय, असेल मिळेल कुठेतरी, मिळेल. हाय रे मोन्या, तयार होऊन सगळेजण वाट बघतात आपली, आणि तू नाडी शोधतोय बायजमेची. काय करणार, नाडी मिळाली नाही तर खाली कसं जाणार? अख्खा वेळ असं धरून फिरायला लागेल, टाळ्या वाजून हात लावले तर पाहिजे मका. पदर आला पाहिजे, पदर आला पाहिजे. सकाळ अंजू 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 आधी ना हालायचं बंद कर. कसं येईल फोटो, किती हलते तू? थांब माधुरी वहिनी, तुम्ही या फोटोत, या फोटोत, या तुम्ही पण या फोटोत, या थांब नीट उभी राहा. थांब थांब हा माधुरी वहिनी, मदन कुठे? येतीलच खाली, आताच व्यायाम करून झालाय त्यांचा. अरे हा माणूस किती व्यायाम करणार आहे, देवालाच माहित केवढा व्यायाम करतो, सतत व्यायाम. आता बोलतच बसशील का? फोटो पण काढशील? फोटो काढ. अंजू मी तुझा लग्नाचा नवरा आहे, लग्नाचा फोटोग्राफर नाही. ठीक आहे नको काढू. ए अंजू ए अंजू आगे गंमत केली, मस्करी केली आपल्या दोघांचा काढायचा का? माधुरी वहिनी एक मिनिट जरा आमच्या दोघांचा फोटो काढते ना. आपला फोटो काढूया आपण, जा ना आमचा फोटो काढ. माधुरी वहिनी मी काढतो फोटो. काढू अशी अशी पोज घेऊया, अशी खांद्यावर हात, खांद्यावर. अरे वा छान आलाय हा पण, छान आलाय. हे बघा हे बघा ना, मस्त आहे फोटो बघा, हे बघा हाय मस्त आहे ना. शोभा वहिनी बाकीचे कुठे आहेत सगळे? कोण बाकीचे? हा आपला मोन्या कुठे? मोन्या येत आहेत, तयारी करताय. हा काय तयारी करतोय? आणि भानू काय? भानू समीर बबन बाकीचे कुठे आहेत सगळे? सगळे पाहिजेत ना. समीर मी बघतो, समय काय असं येणार नाही बाहेर, मी त्याला बोलवतो. आलो मी पिल्लू, आलो लगेच समीरला. समया ए समया ए समया. हा आलो आलो. अरे ये ना लवकर. भानू आली का रे? नाही ना यार. नुसताच दूर अंजली वहिनी. भानू ये ना, अगं ये ना इकडे उभी राहा ना, मी सगळ्यांचे फोटो काढतो, तुझा पण काढतो. ये उभी राही. नाही नको, तुम्ही काढा ना. अगं ये ना त्यात काय एवढं, ये. नाही नाही भानू नको, मला लई काम आहेत. अगं भानू आता सगळे म्हणतात ते ये ग, काम नंतर करिये. लावल्या आमच्या दोघींचा काढ. हा बरं बरं काढ काढ. काय फोटो काढ? फोटोच काढतो, ते जरा फोकस करत होतो. फोकस हा तो चाललाय. काढ काढतोय हा.
आला हा ये या सगळे या आता या जा जा हात हात ठेव या असं काळा रेडी हां ए बसून बसून काढूया हे चला ये बसून काढूया ए फजर बसून का हा ए ये ग मधुरी संजय भानुवर नीट काढा भाऊजी हां काढ काढ नीट मस्त काढले राहुल इथं बघ माझ्याकडे तुझ्याकडेच बघ झालंय का तुमचं काढू मी काढ रे थोडस मागे मागे काढलं का आता इथे इकडे इकडे या सगळे इकडे इथे भानू मध्ये आणि इकडे माधुरी इकडे आता इथे आता असे हासे तुम्ही दोघी अशा आम्ही दोघी अशा हे काढ रे रावल्या माझा आणि भानूचा एक फोटो काढ ना हा ये ना तुझा फोटो काढतोय समीर साहेब आपण नंतर फोटो काढूया माझं जरा काम आहे सोबत मालक कुठे अगु वरतीच तयारी करत आहेत वाटत तुझा त्यांना घेऊन जा हा भानू शुभ दीपावली हा हॅपी दिवाळी लवकर या ए मन्या अरे फराळाची तयारी झाली की नाही पण भानू खरंच छान दिसते ना हो ग खूप सुंदर दिसते मग काय बांगड्या मी दिल्यात तिला गळ्यातलं मी दिलंय ना म्हणून सुंदर दिसते नाही नाही कसं आहे ना माझ्या बांगड्या तिला छान दिसतात म्हणून ती छान दिसते वहिनी अगं अंजू तू नीट बघितलं नाही मी दिलेल्या गळ्यातल्या मुळे ती एवढी सुंदर दिसते नाही नाही मनापासून दिलेली गोष्ट आहे ना म्हणून ती छान दिसते नाडी कुठे गेली शोभाला कळलं ना तर ओरडेल मला ती ती मला काय हो तुम्ही अजून तयार नाही झाला खाली नाही येणार 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 खाली येणार असं सदराडी लुंगी आई हो ह्या पायजम्याची नाडी मिळत नाहीये कुठे एवढंच ना हो मी हाय ना अरे वा ही नाडी लहान आहे नाडी कोणाची आणली नाडा कुठे गेला अजून जरा मोठी नाडी पाहिजे एक मिनिट अहो एवढ्या नाड्या काय करायच्या आहेत एकच हवी आहे वापरा ना यातली कुठली मी वापरा बर थांबा बघतो नाही वाटत तो राहुल असं काय करतोय पायजमा का पकडलाय अरे सोड ना वाईट दिसते ते सोडलं तर जास्त वाईट दिसत नाही ते पायजमा लूज झालाय तो जरा नीट करून येतो हा मी पटकन करून येतो नीट काय बाबू मी पण येते नको नाही म्हणजे तू कशाला ना तू फोटो काढ ना फोटो नको नको ते हात फोडावा लागेल ना मी आलो ना मी आलो इथं पाचच मिनिट थांब लगेच आलो असं काय सुटलं काय गाठ मारायला पाहिजे होती मला समीर भाऊजी हा तुम्हाला काय झालं आता नाही ते जरा जाऊन येतो तुमची पण नाडी सुटली वाटत त्या मन्याने बोलवलं ना मी आलो पटकन आलो हा माधुरी पायजम्याची नाडी नाडी पायजम्याची नाडी सकाळी तर केली किती वेळा कराल काही नाही नाडी नाडी पायजम्याची बॉडी बॉडी बघ किती व्यायाम कराल सगळे वाट बघत इथे नाडी 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 अगं नाडी म्हणतात ते अगं बाई तुमची पण नाडी सापडत नाही अहो पायजम्याला सर होती थांबा मी आले अगं थांब 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 मी मी बघतो राग तू इकडे ये बघते बघते सगळं आमचं हे पण किती वेळ झाला भानूला सुद्धा पाठवलं होतं ना बोलवायला तिचाही पत्ता नाहीये हा बहुतेक ह्यांची पण नाडी नसेल सापडत मोहन दादांची हो मी आले बघून आले लवकर हो हो काय चाललंय